काल जो केंद्र शासनाने जो बजेट मांडला याच्यात महाराष्ट्रामध्ये काही एक भोपळा सुद्धा दिलेला नाही, यांनी उलट याच्या उलट त्यांनी तेलंगणाला इथे असेल, आंध्र प्रदेशला असेल, बिहारला असेल, यांनी इथं घेऊन तिथे नेऊन दिलेलं आहे. आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये काही दिलेलं नाही याचा अर्थ असा दिसते की केंद्र शासनातले जे काही पंतप्रधान असेल किंवा तिथले नेते असेल ते सगळे महाराष्ट्राचे विरोधी आहेत आणि महाराष्ट्रामध्ये यांनी कुठलाही निधी न देणे याचा अर्थ असा आहे की यांना यांचा जो महाराष्ट्राप्रती जो द्वेष दिसतो तो निघून आलेला आहे. महाराष्ट्रात आता आगामी विधानसभा निवडणूक आहे, याचे परिणाम